पुढची बातमी. सर्वसामान्यांच्या आरडीची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहारा बँकेच्या मॅनेजरला मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात उंबरकर यांना वणी पोलिसांनी अटक केली, मात्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सहारा बँकेच्या माध्यमातून अतिरिक्त व्याजाचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांकडून आरडी आणि डिपॉझिट गोळा करण्यात आला आहे. मात्र याचा कालावधी संपल्यानंतरही गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम देण्यास बँक टाळाटाळ करत होती. आणि याच प्रकरणात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी बँक मॅनेजरला कार्यालयात सर्व सक्षम चांगला सोप दिला. हे मारहाण प्रकरण पोलिसात गेल्यानंतर राजू उंबरकर यांच्यासह त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधात वणी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आणि या प्रकरणात राजू उंबरकर यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आपण कितीही वेळा जेलमध्ये जाण्यास तयार आहोत अशी प्रतिक्रिया राजू उंबरकर यांनी यावेळी दिली आहे. पाहूयात ते काय म्हणताय. बँकेने जो इथं उत्पात केलेला आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य गरीब कास्तकाराचे पैसे त्यांनी अक्षरशः खोटं बोलून लुबाडलेले आहेत आणि त्या कास्तकाराला आज दुबार पेरणी तिबार पेरणीची वेळ आलेली आहे तरी सुद्धा त्या कास्तकाराला त्याची मुदत पूर्ण होऊन पैसे परत मिळत नाही. त्याकरिता आम्ही जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये शासनाचं कर्तव्य होतं की आज कास्तकाराच्या पाठीशी उभं राहायचं, खंबीरपणे उभं राहायचं. परंतु हे मुजोर सरकार, बीजेपीचं मुजोर सरकार हे केवळ पैसेवाल्याच्या पाठीशी आहे आणि हे कास्तकाराला यांच्या कास्तकारांची किंमत यांच्या नजरेत शून्य आहे आणि पैसेवालेच यांच्या जवळचे आहेत. जे कास्तकाराचे पैसे बुडवतात असे लोकांना ते पाठीशी घालतात, श्रेय देतात आणि आमच्यासारख्या आंदोलनकर्त्यावर अनेकशा केसेस दाखल करून आज सकाळी अटक करून आमच्या सर्व समस्त कार्यकर्त्याला माझ्यासहित अटक करून त्यांनी जेलवारी घालवायचा प्रयत्न केला. परंतु न्याय आहे आणि तो न्याय आज मिळाला. सर्वप्रथम मी माझ्या समस्त कार्यकर्त्याला, वणी पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना खरोखर मनातून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांना ज्या प्रकारे ही बातमी कळाली, हजारोच्या संख्येने ज्यावेळेस कार्यकर्ता पोलीस स्टेशन समोर उभा राहिला त्यावेळेस अक्षरशः प्रशासनाची धारादान उडाली आणि आज तुम्ही पाहताय की आमची जमानत झाली. परंतु आज हे इथंच थांबलेलं नाहीये. मी समस्त नागरिकाला या माध्यमातून आवाहन करतो की आपल्याला ज्या ज्या वेळेस संकट येईल त्या त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे आपल्यासोबत उभी राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. भलाही त्यासाठी आमच्यावर कितीही केसेस लागो किंवा कितीही वेळा जेलवारी हो, परंतु सामान्य नागरिकाला त्याचा हक्क, त्याचा अधिकार मिळवून दिल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण शांत बसणार नाही. शेवटी आम्ही राजसाहेबाचे सैनिक आहोत, राजसाहेबाचे कार्यकर्ते आहोत.